यानंतर आपण अध्यक्षीय समारोपाकडे वळत आहोत. तत्पूर्वी रयत शिक्षण संस्थेच्या वतीने आपण आदरणीय पांडुरंग मामा यांचा सन्मान करत आहोत. रयत शिक्षण संस्थेचे विभागीय अधिकारी कनेरकर सर, प्राध्यापक टोको सर, प्राचार्य काळे सर हे सत्कार करत आहेत. मी आपल्याला आमंत्रित करते आणि अध्यक्षीय समारोप आपण करणार आहोत. आपल्या सर्वांसाठी महत्त्वाची सूचना आहे की आपल्याला त्या कार्यक्रमानंतर जेवणाची व्यवस्था आपल्यासाठी केलेली आहे, तर आपण सर्वांनी त्याचा लाभ घेतल्याशिवाय कोणीही जाऊ नये. सत्कार शेवट कर रयत शिक्षण संस्थेच्या वतीने या ठिकाणी सत्कार होत आहे. त्याचबरोबर महानगर बँक यांच्या वतीने सुरेश शेठ डोमे हे मामांचा सत्कार करत आहेत. त्याचप्रमाणे अपंग शाह टाकळी ढोकेश्वर यांच्या वतीने झावरे सर या ठिकाणी मामांचा सत्कार करत आहेत. पारनेर मित्रमंडळाच्या वतीने सुद्धा या ठिकाणी मामांचा सत्कार होत आहे. मराठा पतसंस्थेच्या वतीनेही या ठिकाणी मामांचा सत्कार होत आहे. इतर सत्कार आपण अध्यक्षीय समारोपानंतर घेणार आहोत. तर आपल्या सर्वांना विनंती आहे अध्यक्षीय समारोपासाठी आपण थांबणे. आदरणीय कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय कॉम्रेड बाबा यांना मी बोलण्याची विनंती करते. सत्कार आपण नंतर घेणार. भावा बहिणी खूप चांगली भाषण तुम्ही ऐकलेली आहे आणि ऐकण्याची मानसिकता तुटत तुटत गेलेली आहे आणि आता सत्काराची वेळ झालेली आहे. मला असंच एकदा अध्यक्ष केलं एक ठिकाणी, मधली भाषणं लांबली आणि मधली भाषणं लांबल्याच्या नंतर मी जेव्हा बोलायला उठलो त्यावेळेला एक मनुष्य हातात डोक्यात ते काची घेऊन इकडे तिकडे तिकडे पाहत होता. मला वाटलं कधी डोक्यात टाकेल तर नेम नाही, म्हणून मी असं म्हणावं काय बाबा त्याने तुम्हाला नाही, तुम्हाला कुणी आणलं ते सांगा. त्याच्यासाठी ही पाळी मी काही सुनील आणि त्याच्या सरकारने येऊ देणार नाही. तेव्हा हा कार्यक्रम जेवण झाल्यावर संपला असं होईल तेव्हा सगळेजण मिळून जेवायला थांबा. पांडुरंग मामांना शुभेच्छा देऊ, त्यांना दीर्घायू आरोग्य लाभो, त्यांच्या हातून असंच चांगलं उर्वरित कार्य होत राहावं आणि इथल्या समाजसुधारकांचा वारसा चालवायला त्यांना ताकद मिळेल अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद बाबा. यानंतर आभार प्रदर्शन करण्याची विनंती करते मी शब्दगंधचे कार्याध्यक्ष माननीय डॉक्टर अशोक कानडे यांना. आपल्या सर्वांसाठी जेवणाची व्यवस्था केलेली आहे तर त्याचा आस्वाद घेतल्याशिवाय कोणीही जाऊ नये. आपल्या सर्वांना विनंती आहे. पांडुरंग मामांनी या ठिकाणी सुरुची भोजनाची व्यवस्था आपल्या सर्वांसाठी केलेली आहे. सर्वांनी भोजन केल्याशिवाय जाऊ नये. शब्दगंध साहित्यिक परिषद महाराष्ट्र राज्य आयोजित कॉम्रेड गोविंदभाई पानसरे स्मृती प्रबोधन पुरस्कार प्रदान सोहळा या कार्यक्रमाच्या निमित्ताने हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी उपस्थित झालेले माननीय ज्ञानदेव पांडुरंग मामा यांनी हा पुरस्कार स्वीकारला, त्याबद्दल त्यांचे शब्दगंध परिवाराच्या वतीने मी हार्दिक आभार व्यक्त करतो. त्याचप्रमाणे माननीय आमदार संग्रामभाई जगताप या कार्यक्रमासाठी मुद्दाहून उपस्थित राहिले, त्यांचाही या ठिकाणी शब्दगंध परिवाराच्या वतीने हार्दिक आभार व्यक्त करतो. माननीय प्राध्यापक सुशीलाताई मोराळे ज्येष्ठ साहित्यिक, प्राध्यापक कॉम्रेड तानाजी ठोंबरे सोलापूर साहित्यिक आणि विचारवंत, माजी आमदार दादाभाऊ कळमकर कार्यक्रमाचे अध्यक्ष कॉम्रेड बाबा अरगणे, त्याचबरोबर कॉम्रेड स्मिताताई पानसरे
सर्वच या ठिकाणी उपस्थित झालेले मान्यवर सर्वांचे शब्दगंध परिवाराच्या वतीने मी आभार व्यक्त करतो आणि संयोजन समिती असणारे संपूर्ण शब्दगंध परिवाराची टीम सर्वांचेच आभार व्यक्त करून या ठिकाणी सर्वांना पुन्हा एकदा पांडुरे मामाच्या वतीने हार्दिक अशी विनंती करतो की कोणीही जेवणाशिवाय जाऊ नये. पांडुरे मामांनी आपल्यासाठी सुरुची भोजनाची व्यवस्था या ठिकाणी केली आहे, त्यांचा निरोप या ठिकाणी मी आपल्यापर्यंत पोहोच करतो आणि अध्यक्षाच्या परवानगीने हा कार्यक्रम या ठिकाणी संपला असं जाहीर करतो. धन्यवाद. शब्दगंध साहित्यिक परिषदेची जी टीम असेल तर सर्वांना विनंती आहे ग्रुप फोटोसाठी आपण पुढे यायचं आहे. शब्दगंध साहित्यिक परिषद महाराष्ट्र राज्य टीम असेल तर सर्वांनी पुढे यायचे ग्रुप फोटोसाठी. आपल्या सर्वांना विनंती आहे ग्रुप फोटोसाठी आपण पुढे यायचं आहे.
अवघड असतं बरं का सोप्या शब्दामध्ये सांगणं, अलंकारिक शब्दामध्ये सांगणं सोपं असतं, सोप्या शब्दामध्ये सांगणं अवघड असतं, लक्षात ठेवा. पाठ केल्यानंतर अलंकारात बोलता येतं आणि विषय समजल्यानंतर, काम केल्यानंतर, त्या व्यवस्थेबरोबर राहिल्यानंतर, ती काही त्याच्या काही झळा असतील त्या सोसल्यानंतर मग शब्द सोपे येतात, सहज येतात. माणसात राहिलेल्या माणसाला सोपे शब्द कळतात, माणसापासून अंतरावर राहिलेल्या माणसाला सोप्या शब्दात बोलता येत नाही. पानसरेंनी केवढं मोठं काम केलं, साहित्यिकाचं एक व्यासपीठ म्हणून सुनील जर आपण पाहिलं तर 300-350 वर्षात शिवाजी महाराज कोण होते हे आपल्याला कोणी सांगितलं? काय सांगितलं आपल्याबद्दल शिवाजीबद्दल? आणि जे सांगितलं ते ऐकत ऐकत आपण काल पण काल गेल्या आठवड्यात भाऊ वाद आहे की संभाजी महाराज आणि शिवाजी महाराज धर्मरक्षक होते का राष्ट्ररक्षक होते? अरे काय इतिहास शिकतो, काय आपण बोलतो, काय आपण ऐकतो, त्याच्यावर काय संवेदना नोंदवतो, कुठे विचार आहे का? पानसरेंनी पहिल्यांदा खरे शिवाजी आपल्याला सांगितले, महाराष्ट्राला सांगितले, लक्षात घ्या, महाराष्ट्राला सांगितले की शिवाजी कोण होता, कोण होता. आपण पाहतो सगळीकडं की या महाराष्ट्राच्या विधानसभेची रचना जेव्हापासून झाली तेव्हा शेतकऱ्याची पोरं तिथं जातात आणि शेतकरी आत्महत्या करून मरतोच आहे आपलं, बरं का? आणि पोरं पण तिथं जातोच आहेत निवडून आणि शेतकरी आत्महत्या करून मरतोच आहे, हे चक्र आहे ना सगळं चाललेलं. पानसरेंनी या संदर्भात सांगितलं की शिवाजी महाराजांचं की रयतेचा राजा, शेतकऱ्याचा राजा, कोवाडी भूषण राजा, हे ज्योतिबानं लावलेलं विशेषण शिवाजी महाराजांच्या पाठीमागचं आपण विसरून चाललोय. आणि आपल्याला प्रस्थापित व्यवस्थेनं की ज्या व्यवस्थेनं शिवाजी महाराजांना अटक व्हावी, शिवाजी महाराजांचा वध व्हावा, शिवाजी महाराजांना औरंगजेब पुढे सशरण जायला लावावं, यासाठी आलेला मिर्झा राजे जयसिंगाला विजय प्राप्त व्हावा म्हणून शतकोटी चंडिका यज्ञ केला, ती व्यवस्था आज आपल्याला सांगायला लागली की शिवाजी धर्मरक्षक होते. अगर शोभा न होता तो सबकी सुनता होती, ती व्यवस्था आज आपल्याला सांगायला लागली. आणि आपण ठिकठिकाणी काल परवाची गोष्ट पण भयानक गोष्ट काय काय सांगू असा प्रश्न पडतो की आपले हे नवे कोणीतरी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत, कुठेतरी त्यांच्या विधानसभेच्या मतदारसंघात ठाण्याला गेले, काहीतरी किसन नगर असं काहीतरी नाव होतं पाठीमाग, बॅनर होता आणि चक्क एक बॅनर असा लावलेला होता की रामदास स्वामी बसलेले आहेत, शिवाजी महाराज उभे राहिलेले आहेत आणि रामदास स्वामी बोट करतायत की तो समोरचा किल्ला घे. काय काय किती विकृत करताय इतिहास, किती विकृत करताय इतिहास. रामदासाची आणि शिवाजी महाराजांची पहिली भेट शिवाजीने राज्य आकाराला आणल्यानंतर जवळजवळ 1672 साली झाली, 74 साली राज्याभिषेक झाला, सगळा कार्यभार जवळजवळ संपला होता. कसला गुरु? गुरु होती जिजाबाई त्यांची. पण हे सांगितलं जातं आणि हे सांगितलं जातं आणि तशी पोस्टर लावली जातात आणि पुन्हा अजून शिवाजी महाराजांचं नाव घेऊन सत्तेवर बसणारी माणसं ती पोस्टर दाखवत आपल्याला हिंडतात. वर्णन करण्यासारखं खूप आहे मित्रांनो, मला 2-4 गोष्टी तुमच्या पुढे सांगायच्या आहेत. नुसतं परक्यासारखं वर्णन करून पानसरी एक वाक्य नेहमी सांगायची, ते त्यांचं आवडतं वाक्य, ते आमच्या सगळ्यांचं आवडतं वाक्य, आम्हा सगळ्यांना आणि या जगाच्या पाठीवरच्या सगळ्या कष्टकऱ्यांना दिशा देणाऱ्या आमच्या गुरुनं लिहिलेलं ते वाक्य, कार्ल मार्क्सचं ते वाक्य की जग कसं आहे हे अनेकांनी अनेक वेळा सांगितले, हे अनेकांनी अनेक वेळा सांगितलंय, पुन्हा नव्यानं मी काहीतरी सांगण्याचा प्रश्न इथं संभवत नाही. तसं आजची परिस्थिती कशी आहे हे अनेकांनी अनेक वेळा सांगितलेलं आहे, प्रश्न असा आहे की ही बदलायची कशी, हा आजचा प्रश्न आहे आपल्या पुढचा. ती बदलण्यासाठी आपण काय करणार आहोत हा आजचा आपला प्रश्न आहे. आणि म्हणून पाठवेसारखे कार्यकर्ते हे जर ह्या कामामध्ये तर आपण सगळे जण आता काय म्हणायचं, जर कालचे जवळचे जेव्हा व्हायचे होते आज ते कुठेतरी दूर गेलेले, दूर जाऊन तुमच्या जवळचेच आहेत असं म्हणतायत, म्हणतायत तर म्हणताय बाबा. आता माणसं तर पाहिजे सगळ्या ह्या कामाला, आहे की नाही? आज आपण सगळेजण एकत्र आलं पाहिजे, एकत्र उभं राहिलं पाहिजे. फार मोठा शत्रू आहे, भयानक शत्रू आहे आजच्या काळातला. लोकशाहीच्या माध्यमातून आलेली ही हिटलर सारखी हुकुमशाही आज आपल्या देशामध्ये खडी राहिलेली, उभी राहिलेली. सुशीला सांगत होती की घटना वाचा, काय वाचा, काय केलं, त्यातलं सगळं काढून घेतलं, नुसतं सांगणारा शिल्लक ठेवलं, कलेवर शिल्लक ठेवलं, कलेवर ठेवलं, त्या घटनेच्या सगळ्या मूलभूत तत्वांना हरताळ फासलेलं आहे, त्याच्यातलं काहीही शिल्लक ठेवलेलं नाही. नुसता भावनेचा खेळ आहे, नुसता खोळखोळ आहे.
आणि लोक ऐकत आहेत शिक्षण व्यवस्थेबद्दल बोलतात बरेचसे शिक्षक मंडळांनी शिक्षक पोटासाठी आयुष्यभर नोकरी गेली शिक्षकाची आजचं शिक्षणाचं काय चाललंय आणि कसलं धोरण चालू आहे शिक्षणाचं हे शिकवणाऱ्या शिक्षकालाही माहीत नाही म्हटल्यानंतर विद्यार्थ्याला आणि पालकाला माहीत असायचं काहीच कारण राहिलेलं नाही की काय कुठं न्यायला लागलेत आपल्याला. आज इथल्या विज्ञान परिषदेमध्ये विज्ञान संमेलनामध्ये नागपूरला झालेलं आहे कारभारी तिथं जर हळदी कुंकवाचा कार्यक्रम ठेवला जात असेल तर आता हे विज्ञान संमेलन कुठलं कुठल्या काळातलं शिक्षण कुठल्या काळातलं धोरण रांगोळी घातली जाते तिथं आणि ती रांगोळी का घालायची तर म्हणे अरिष्ट दूर व्हावीत हे विज्ञान संमेलनात चालते हे विज्ञान संमेलनात चालते. मला अत्यंत आपुलकीने मी तुमचा सहकारी मित्र म्हणून शिक्षक मित्र म्हणून मी तुमच्यापुढे बोलतोय की काय व्हायचं काय आपल्याला हे सगळं हे जे आपल्या पुढे येते आपण जे करतो आहोत आपण ज्याचं वाहक बनलेलो आहोत काय विचार आपण विद्यार्थ्यापर्यंत घेऊन जातोय काय आपण त्याचा आकार द्यायला लागतोय असं म्हणतात काही नाही म्हणतात असं म्हणतात की जेव्हा सगळा समाज भांबवलेला असतो तेव्हा शिक्षकाने योग्य भूमिका घ्यायची असते शिक्षकाने योग्य भूमिका घ्यायची असते बोलायचं असतं सांगायचं असतं शिकवायचं असतं नवा दिशा नवे मार्ग दाखवायचं असतं. उगी बाबासाहेबांना आपल्या नावापुढे आंबेडकर नाव लावलं नाही बरं का त्यांचं सांगपणाचं नाव आहे आंबेडकर त्यांचं अन्नाव नाही त्यांच्या गुरुजीचं नाव त्यांनी आपल्या नावापुढे लावलं लक्षात ठेवा आपल्या गुरुजीचं नाव आपल्या नावापुढे लावलं. आज आपण पाहतोय की पानसरेंनी सांगितल्याप्रमाणे इतिहासाचं विकृतीकरण कमालीचं विकृतीकरण चाललेलं आहे. आता ते विकृतीकरण होतंय हे जर तुमच्या माझ्यासारख्या शिकलेल्या लोकांनी आणि शिक्षण व्यवस्थेत मध्ये असलेल्या लोकांनी जर बोलायचं नाही तर मग शेतामध्ये राबणाऱ्या लाकडं फोडणाऱ्या घाम गाळणाऱ्या दगडधोंडे फोडणाऱ्या त्या लोकांनी सांगायचं का हे त्यांचं कोण ऐकणार आहे सांगितलं तर हे आपण सांगायची गोष्ट आहे की काय इतिहास चाललेला आहे कुठल्या दिशेने इतिहास चाललेला आहे. आणि लक्षात ठेवा बाबा बाबाला त्याला ऐकायला येत नाही पण लक्षात ठेवा तुम्ही की ह्यांना नुसती सत्ता नाही पाहिजे ही जी प्रस्थापित व्यवस्था आलेली आहे मग अशी काहीतरी नागपूरकर म्हणाले सुशील आहे की नाही ही जी व्यवस्था हिला फक्त सत्ता नाही पाहिजे समाजाच्या सगळ्या अंगावर कायम स्वरूपाचं वर्चस्व पाहिजे तुमच्या आचारावर तुमच्या विचारावर तुमच्या शिक्षणावर तुमच्या बोलण्यावर तुमच्या पेहरावावर तुमच्या चालीरीतीवर तुमच्या सणावर सगळीकडे वर्चस्व पाहिजे आणि ते वर्चस्व जवळजवळ बसत आलेलं आहे. आता लक्षात घ्या ते वर्चस्व त्यांनी निर्माण केलेलं आहे. आता बऱ्याचशा लोकांच्या शिवाजी महाराजांचं नाव घेतो आपण बाबासाहेबांचं नाव घेतो महात्मा फुलेंचं नाव घेतो आणि आपल्या मोबाईलचा रिंगटोन गायत्री मंत्राचा असतो तर कुठेच कसं मेळ बसवायचं ह्या सगळ्या गोष्टीचं गायत्री मंत्राचा रिंगटोन आपण घ्यायला लागलो आणि शिवाजी महाराजांचं नाव घ्यायला लागलो बाबासाहेबांचं नाव घ्यायला लागलो अजून म्हणतोच आहोत आपण का मोठ्या बाबासाहेब यांच्याबद्दल वाद नाही पण अजून म्हणतोय पाणी एवढं वाहून गेलं तरी म्हणतोय की बाबासाहेब घटनेचे शिल्पकार होते बरं का पुन्हा पुन्हा सांगता मी एकमेकाला खबरदार घटनेला हात लावायचं अरे आता काय शिल्लक ठेवलंय का त्यांनी काही शिल्लक ठेवलंय का काही विचार करण्यासारखं घटनासाठी गुंडाळे ना आता कालचा आजचा जो रोजचा प्रश्न आहे रोजचा प्रसंग आहे कुठलं तरी निवडणूक कमिशन मी काय राजकारण फारसं बोलत नाही निवडणूक कमिशन काल लागलेला निर्णय स्वायत्त आहे म्हणे मंडळ ते विचार केलाय त्यांनी त्यांना या देशाच्या सर्वोच्च न्यायालयानं अगोदरच सांगून ठेवलंय घाई करू नका निर्णय देण्याची घाई करू नका. आता आज उद्या दोन तीन दिवसात निर्णय येणार आहे सुप्रीम कोर्टाचा त्याच्या अगोदर हे निर्णय घेऊन मोकळे झाले वाटप केलं ह्यांनी वाटप केलं राजकारणाबद्दल न बोलाव्या अशी परिस्थिती आणि बऱ्याचशा वेळेला काय होतं की आपण मध्यमवर्गीय माणसं आपल्याला आपल्या घरामध्ये आपण फ्रेम करून असा फोटो लावतो की नो पॉलिटिक्स प्लीज म्हणजे काय बांधणी राजकारणाची चर्चा करू नका इथे येताना राजकारणाचे जोडे बाहेर सोडा आणि पुन्हा लोकशाहीमध्ये राहायचं अजून बरं पुन्हा लोकशाहीमध्ये राहायचं राजकारणाबद्दल इतकं तिरस्कारानं बोलायचं आणि पुन्हा लोकशाहीमध्ये राहायचं आणि पुन्हा पानसरेंच्या संदर्भात चर्चा करायची अवघड गोष्ट आहे सगळी विचित्र गोष्ट आहे लक्षात ठेवा. बाबासाहेबांनी एके ठिकाणी लोकशाहीचं वर्णन करताना एक वाक्य वापरलेलं आहे की ज्याला कसलंच राजकीय मत नाही तो माणूस लोकशाहीच्या दृष्टीनं कवडी किमतीचा आहे काहीच त्याला अर्थच नाही मत असावं कुठलं तरी येत असावं मत डावं असावं उजवं असावं याचा अर्थ रोल उठा आणि बनशेवर मोर्चा काढा असं माझं मत नाही
तर मत असावं काही ते आणि असलेलं मत व्यक्त व्हावं, असलेलं मत व्यक्त व्हावं. आपल्याला कल्पना नाही ज्यांना मत व्यक्त करायची ती दिशा कोणची झाली त्यांची. आता येणाऱ्या 24 निवडणुकीसाठी संघानं आपली यंत्रणा तयार केली, संघानं यंत्रणा तयार केली. दिल्लीपासून सुटणाऱ्या आणि दिल्लीला जाणाऱ्या सगळ्या प्रवासी गाड्यांमध्ये, प्रवासी डब्यामध्ये आपले 20 कार्यकर्ते बसवले आणि त्यांनी राजकारणाची चर्चा करायची. हा कार्यक्रम सुरू झाला बरं का गेल्या महिन्यापासून, राजकारणाची चर्चा करायची. आपण राजकारणातले नाही म्हणायचं, राजकारणातली चर्चा करायची. कसं चांगले रस्ते कसे वेगवेगळे झाले म्हणून सांगायचं, देश कसा महासत्ता व्हायला लागला सांगायचं. जगाच्या पाठीवरच्या अनेक विचार मंचावर आपल्या देशाचे पंतप्रधान कसे मानानं बसवलेत म्हणून सांगायचं, जीएसटीचा कारभार आपला किती चांगला होता म्हणून सांगायचं. हे सगळं लोकांना सांगायला जायचं. आणि पुन्हा मला सांगितलेलं गरज आहे तर नाहीला जाणार सुशीला, नाहीला जाणार ते रेशन पाहिजे. खरं म्हणजे ते रेशन बिंद होण्यासाठी दिलेली व्यवस्था या भांडवलशाहीनं, पण आज जगण्यासाठी ते रेशन पाहिजे अशी अवस्था आहे. हाताला रोजगार दिला नाही, रोजगाराचा दान दिला नाही म्हणून माणसं बघायला लागली फुकट काहीतरी द्या. अरे लोकशाहीमध्ये काम द्या, दान द्या, रस्त्यावर हौदा गुळगुळीत करायचे होतील. पुन्हा मगाशी सांगितलं ना मोरळताईनं आपल्याला की लोकमान्य टिळक कसलं शिक्षण मागत होते आणि महात्मा फुले कुठलं शिक्षण मागत होते. महात्मा फुले म्हणत होते की अगोदर प्राथमिक शिक्षण भक्कम करा, आणि लोकमान्य टिळक आणि त्यांचे सहकारी म्हणत होते की उच्च शिक्षण, परदेशात जाणारे शिक्षण, IPIS होणारे शिक्षण हे आमच्या देशामध्ये द्या. म्हणजे कुठली गरज आहे. एक हिंदीमध्ये एक कवी आहे, त्या कवीची कविता मला सहज जाता जाता आठवली. खूप विकास झाला म्हणजे खूप विकास झाला, सगळीकडे विकास आहे बरं का, सगळे विकास झाला, चिकार विकास, सगळे विकास करू शकल्याकडे. ती कविता अशी आहे, त्या कवितेत एक जण सांगतो की अब ऐसी कोणसीही बिमारी नाही की जिससे आदमी मर जाएगा, अब कोणसीही ऐसी बिमारी नाही की जिससे आदमी मर जाएगा, अगर मर भी जाएगा तो हुबहू नया आदमी बन जाएगा. इतका आपला विकास झाला आहे की माणूस जरी मेला तरी हुबेहूब आम्ही नवा माणूस तयार करू. तर पुढच्या बाकड्यावर बसलेलं रेल्वेतली कविता ही, तर पुढच्या बसलेलं बाकड्यावर बसलेल्या त्या माणसाने विचारलं भाई साहेब हमको पिणे का एक ग्लास पाणी चाहिए, आम्हाला नको बाकीचं काही तुमचं, आम्हाला एक ग्लास प्यायचं पाणी तरी द्या किमान. अशा अवस्थेमध्ये आपण चाललोय आणि पुन्हा महासत्तेची चर्चा करतोय, पुन्हा महासत्तेची चर्चा करतोय. कृपा मला माहित नाही मी काय सांगायला तुमच्याकडे त्या विषयाला घेऊन होतं का नाही, पण मला एक गोष्ट आठवली स्वामी विवेकानंदच्या आयुष्यातली. आंघोळीला उतरले ते त्या प्रवाहामध्ये पाण्यामध्ये, बरोबर शिष्य आहे, शिष्य जरा काटाच्या जवळ पोहतोय म्हणजे थांबला आंघोळ करतोय, स्वामी आतमध्ये आहेत. पिंपळाचं पाणी आहे ते पडलंय आणि त्या पाण्यात वाहतोय आणि हा आंघोळ करतो कडेला काटावर शिष्य. आणि मग थोड्या वेळ काय होतं की त्या पाण्यावरचा विंचू ह्याला चावतो, त्याला चावतो. तू बघतो इकडे तिकडे, स्वामीला विचारायला लागतो काय करू, हा विंचू मला चावला, मी त्याची काही खोड केली नाही, मी त्याला काही त्रास दिलेला नाही आणि मला तो चावला, मी काय करू त्याला. उत्तर आलं नाही, ह्या शिष्यानं आपला तो विंचू पाण्यावर घेतला पिंपळाच्या आणि कडेला नेऊन ठेवला. असं एकदा झालं, दोनदा झालं, तीनदा झालं, पुन्हा तो विचारतो की काय करू, तीन वेळा हा मला चावला. स्वामीनं सांगितलं मी स्वामी वगैरे नाही असं समजा की पानसरे आपल्याला सांगतात. स्वामीनं सांगितलं अरे तू वेगळा आहेस, त्याचा धर्म चावायचा आहे, तो विंचू आहे, त्याचा धर्म चावायचा आहे, तो चावणार आहे, तुझा धर्म पायतानाला ठोकायचा आहे, तू ठोकलं पाहिजे, तुझा धर्म तू सोडलायस, त्याचा धर्म तो पाळतोय, त्याचा धर्म तू पाळतोय, तुझा धर्म तू कधी पाळणार आहेस, तुझा धर्म कधी तू पाळणार आहेस. या अवस्थेमध्ये आपण आज येऊन पोचलेलो आहोत. साहित्याचं विकृतीकरण आहे, समाजाचं विकृतीकरण आहे, संस्कृतीचं विकृतीकरण आहे, इतकं विकृतीकरण आहे, इतकं विकृतीकरण आहे की आपण जुनं विसरून चाललोय, नव्या नव्या गोष्टी करायला लागलोय. स्त्रियांना स्वातंत्र्य पाहिजे हे कुणी मान्य करील ह्याच्यामध्ये काहीच भाग नाही, पण त्याने आपल्याला सांगितलं की फेटे बांधा, गॉगलला, मोटरसायकलवर बसा आणि गुढी पाडव्याला रॅली काढा, झालं स्त्रियांचं स्वातंत्र्य, आपण लागलो ते करायला. आपण हे ह्याच्यातच त्यांनी अडकवलं, पोशाखात अडकवलं, हळदी कुंकवात अडकवलं. मी काल परवा
ठाणे रायगड जिल्ह्यात माझे मोठमोठे बॅनर की भव्य हळदी कुंकवाचा समारंभ, काय कारण आहे का, वेळ आहे का त्याची, काहीतरी अशा काहीतरी घटना करायची की ज्याच्यामध्ये त्या धार्मिक तसल्या खोट्या भ्रामक संस्कारामध्ये अडकून टाकायचं आणि लोकांनी त्याच्यामध्ये भाग घ्यायचा, लोकांनी त्याच्यामध्ये भाग घ्यायचा. पानसरे उत्तम वक्ते होते, पानसरे लढवे कॉम्रेड होते, पानसरे चांगले साहित्यिक होते, पानसरे प्रबोधनकार होते, ही गोष्ट लक्षात ठेवा. त्यांनी आयुष्यभर प्रबोधनाचं काम केलं, त्यांनी लोकांना जागं करायचं काम केलं, त्यांनी जे साहित्य लिहिलं सुनील त्या सगळ्या साहित्यामध्ये ज्याला आपण आजच्या अर्थानं साहित्य म्हणतो अशा विषयावरचं ते नाहीच आहे, ते लोकांना जागं करणाऱ्या विषयाचं साहित्य आहे. म्हणजे ते कसं आहे की बुडते हे जन न देखवे डोळा म्हणून कळवळा येत असे, असं तुकारामाच्या जातीचं आहे ते साहित्य, की सगळं बुडायला लागले आणि कळवळा येतोय आणि म्हणून ते लिहित आहेत, म्हणून ते लिहित आहेत. ते मुस्लिमाचा लाल हे पुस्तक लिहित आहेत, ते आरक्षणाबद्दल लिहित आहेत, अजून न आलेलं आरक्षण त्याच्याबद्दल लिहित आहेत आणि त्या सगळ्यामध्ये ते चर्चा करतायत की या सगळ्या गोष्टी आपल्याला पाहिजेत. मुस्लिमांची लाड वगैरे काही झालेली नाही, सगळा इतिहास मानतायत, सगळी आकडेवारी मानतायत, आपल्या पुढे सगळी आकडेवारी मानतायत. आणि आज आपल्याला पुन्हा तोच धोका दाखवला जातोय, आज पुन्हा ते आलेले आहेत असं आपल्याला धमकावलं जातं, पुन्हा आपण कुणाला ते धर्मवीर म्हणायला लागतो, पुन्हा कुणाला ते धर्मरक्षक म्हणायला लागतो. लोकशाही असं म्हणतो, लोकशाहीला 75 वर्ष झाले असं सांगतोय आणि पुन्हा आपण चळवळी करायला लागतोय की ज्या दोन लोकांना, एका मुलाला मुलीला आपल्या मनाप्रमाणे लग्न करायचं असेल तर धर्माची उठाठेव करायला लागतोय आपण. आणि पुन्हा पानसरेबद्दल बोलताना सांगतो की पानसरेने आपल्या मुलींची लग्न करायला कशी परवानगी दिली, म्हणजे हे पानसरे काय सांगण्यापुरतं आहे का आपल्या पुढे, हे सांगण्यापुरतं उभारं नाही का? नीट लक्षात घ्या की आज काय गरज आहे लव जीवात, प्रेमाने माणसं दोन एकत्रित असतील, एक लग्नित असेल, कुठला हिंदू धर्म धोक्यात आलाय, कसला हिंदू धर्म, कुठल्या हिंदू धर्माची चर्चा झाली आज, कुठल्या हिंदू धर्माच्या चर्चा झाली आज, हिंदू धर्माची चर्चा चाललेली नाही. ह्या धर्माचं नाव घेऊन राहणाऱ्या आणि अत्यंत दीर्घ काळापासून फुकटचा खायला चटावलेल्या मुठभर लोकांनी आपल्याला स्वतःचं नाव सांगितलं तर अवघड होईल म्हणून हिंदू धर्माचं नाव घेतात, स्वतःचं नाव सांगितलं तर ते अवघड होतं म्हणून हिंदू धर्माचं नाव घेतं. हिंदू धर्म धर्म धोक्यात देखात येत नसतो, तो धर्मात धोक्यातच येत नसतो. धर्माच्या बाबतीत तर पानसरेंनी खूप सविस्तर लिहिले, अत्यंत चांगले लिहिले, अत्यंत सोपं लिहिले. त्यांची एक पुस्तिका आहे की मार्क्सवादाची तोंडओळख, ते काही कम्युनिस्ट कार्यकर्त्यासाठी फक्त लिहिलेलं नव्हतं, ते आपल्यासाठी लिहिले, सगळ्यासाठी लिहिले, सगळ्यासाठी लिहिले. ते म्हणतात की अध्यात्म कुणाला चालतोय, शंकराचार्य कुणाला पाहिजे, यज्ञ कुणाला पाहिजे. आता बघा, यज्ञ फक्त राष्ट्रपती भवनात करायचा राहिला, महाराष्ट्राच्या विधानसभेत यज्ञ करायचा राहिला आणि आपण सगळ्यांनी लोकशाहीची आहुती आहे त्याच्यामध्ये द्यायचं एवढंच शिल्लक राहिलं, बाकी यज्ञ कुठे चाललेलं आहे? सर्रास यज्ञ चाललेलं आहे. दादा, मी आपल्याला अत्यंतच नमकोनाने सांगतो, तुमचा काळ तुम्ही बघितलाय. आता आमच्या बहुजन समाजाच्या कष्टकरी शेतकरी दलित समाजाचे नेते म्हणून जे काही राजकारण करायला लागलेले हे आता गुंगीमध्ये बेहोश झालेली माणसं आहेत, सगळी अत्यंत बेहोश झालेली माणसं आहेत. हे आपल्या समाजाला, आपल्या वर्गाला, आपल्या कष्टकऱ्यांना सगळ्यांना विसरलेले आहेत आणि ते का नाग जसं त्या पुंगीच्या तालावर नाचतोय त्याप्रमाणे ह्या वर्चस्व गाजवणाऱ्या व्यवस्थेच्या तालावर ही माणसं नाचायला लागलेली आहेत, नाचायला लागलेले आहेत. खरं तर सांगणं इतकं भयानक आहे की तुम्ही आपणही आमदार होता, आज आमदार काय सांगतो आणि सगळी प्रसार माध्यमं बाबाचा मोर्चा दाखवत नाहीत, शेतकऱ्याची आत्महत्या दाखवत नाहीत. आणि ज्या सोलापूर जिल्ह्यामध्ये 50 वर्ष गणपतराव देशमुखांना मोठ्या निष्ठेनं जो मतदारसंघ बांधून ठेवला ते तुम्ही उडून आलेल्या त्या कामगाराचा डायलॉग सगळीकडे प्रसिद्ध, काय शेतीन, काय डोंगर, काय ना, अरे हे काही सांगण्याची गोष्ट आहे का? ही हे काय प्रसार माध्यमाचं शिकवायचं काम आहे का? हे प्रबोधन आहे का? हे कसल्या टाळ्या वाजवायचं काम आहे? एवढं टाळ्या वाजलं तर माकड पुन्हा चेकावतं, लक्षात घ्या. माकडाला जर टाळ्या, ह्या माकड चाळ्याला जर टाळ्या वाजवायला लागले आपल्यासारखी माणसं तर ते अधिक चेकावते, ते अधिक चेकावते, पुन्हा अजून ते जोराजोरामध्ये त्याच त्याच गोष्टी बोलायला लागतो. काल तर काय डान्सच करायला लागले, नृत्यच करायला लागले, म्हणजे भवड्या आल्यासारखं नाचायला लागले त्या तालावर, आहे ना? असं झालं काल तर ते सगळ्या आमदार लोकांचा निर्णय लागला. माझा मुद्दा ह्या आमदाराचा नाही, माझा मुद्दा हा आहे की आपला रोल काय
पार्टनर तेरा पॉलिटिक्स काय हा आपला मुद्दा आहे लक्षात घ्या. पार्टनरचं पॉलिटिक्स कुठलं? पॉलिटिक्स म्हणजे काही पक्षाचं सभासद सभेचं पॉलिटिक्स मी म्हणत नाही. कुठल्या बाजूचे तुम्ही? आपण कुठल्या बाजूचे? आवाज उठवणार का उठवणार नाही? आवाज उठवणार नसाल तर मग आपलं एक दिवांत रविवारचा दिवस आहे. आणि कसला दिवस आहे? रविवारचा आहे. आणि शिवाजी महाराजांचं नाव घ्यायचं कुणाजूनच काहीतरी शिवाजी महाराज की जय म्हणायचं, मधूनच म्हणायचं बरं का? झोपेतलं जागं व्हावं तसं जय म्हणायचं. कोण कोण आता ह्या काळाला सावरणार हा आपल्या पुढचा महत्वाचा प्रश्न उभा राहिलेला आहे. माणसं सगळ्या आयुष्यभर संघर्ष करत राहिले. काय म्हणायचे ते कोण आहे ने त्यांना त्यांना वयाच्या 75 वर्षी कोल्हापुरातल्या सगळ्या कामगारानं त्यांचा अमृत महोत्सव करण्यासाठी 1,00,000 रुपयाची देणगी द्यायचं ठरवलं. 1,00,000 आणि आणखीन काहीतरी असेल शिशी बरोबर का ती देणगी द्यायची ठरवलं. काय म्हणावं या माणसाने? घामानं भिजलेल्या पैशाशिवाय कुणाच्या एका नया पैशाला मी हात लावून माझं प्रपंच चालवणार नाही. हे 1,00,000 रुपये मी माझ्या कम्युनिस्ट चळवळीमध्ये काम केलेल्या सहकाऱ्याचे चरित्र प्रसिद्ध करण्यासाठी देऊन टाकतोय. म्हणजे घामाचा पैसा पाहिजे, घामाचा पैसा पाहिजे. हे आज चाललेली मस्ती ही घामातल्या पैशातली नाही. आज सत्तेचा संघर्ष घामातल्या पैशातून लढवला जात नाही. घाम तुमचा आमचा आहे, पैसा आपल्यात घामातनं निघालाय आणि त्याच्या बळावर ही मस्तवाल लोक आज मस्ती लढायला लागलेले आहेत. आणि म्हणून पानसऱ्यांचा विचार पुन्हा पुन्हा आपल्याला करावा लागतोय. पुन्हा पुन्हा विचार करावा लागतोय. एका आताकडे जर संप मालक आला त्यांच्याकडे आणि संप पाच चाललाय, 8 दिवस झाले, 10 दिवस झाले, पानसरे साहेब म्हणाले का लोक त्यांना? मी स्वतः डोळ्यानं पाहिले. मग ते पतनाव कदम असोत, ते हसन मुसरीप असोत, ते छगन भुजबळ असोत, माणसं पुढे उभं राहायची, पानसरे खुर्चीवर बसलेले असायची. पानसरे बसा म्हणत नाही साहेब आम्ही बसत नाही म्हणून पुढे उभं राहायचे. पुढे उभं राहायची माणसं ती शोध करत. त्याच्यात काही खरं बी असतं आणि काही दाखवायचं बी असतं. बरं, दोन्ही भाग असतो. लगेच लगेच त्याला फसायचं नसतं. पुढे उभं राहिलं म्हणजे फारच नम्र आहेत, फार आज्ञाधारक आहेत आणि त्यांना हा विचार घेऊन पुढे जायचं असं काही समजायचं कारण नाही. सोन फार वेगवेगळ्या अंगाना आणता येतं असा काळामध्ये येते. पानसरे गेले एक संप मिटवायचा आहे. मालक म्हणलं तो कारखान्याचा, बघा साहेब ह्यांचे पगार, स्त्रिया होत्या त्या कारखान्यात खूप, ह्यांचे पगार वाढवले. 3,000 होते त्याचे 5,000 केले, 6,000 केले. आता ह्यांची मुलं शिकायला लागली. कारखान्यात कामाला येत होते सुरुवातीला तेव्हा ह्यांच्या अंगावर पटकुरे होती, आता चांगल्या साड्या दिसायला लागल्या. पानसरे मधला कॉम्रेड लागला, कॉम्रेड घेत असतो बरं का? पक्षातच राहिलं पाहिजे असं नव्हे, कॉम्रेड घेत असतो लक्षात घ्या. पक्षात राहिलं पाहिजे असंच नाही, सभासद झालं पाहिजे असंच नाही, कॉम्रेड येत असतो. पानसरे नाही केलं तो काय म्हणतो मालक की यांच्या अंगावर साड्या कसल्या होत्या पटकुरू? आता साड्या बघा कशा चांगल्या चांगल्या आल्या. पानसरे म्हणाले त्यांच्या साड्याची चौकशी करू नको, माझ्या कामगाराला घाम गाळा म्हणून तुझ्या बायकोच्या अंगावर साड्या आली ही गोष्ट नीट लक्षात ठेव. पानसरे इथं असतात, पानसरे इथं असतात बरं का? संविधानात जागा ठेवून समाजामध्ये वावरायचं तिथं पानसरे आहेत. पानसरे नावाच्या एका व्यक्तीबद्दल मी बोलत नाही, पानसरे नावाची विचारधारा आहे, पानसरे नावाची विचाराची परंपरा आहे. दीर्घकाळापासून वाटचाल करत या समाजामध्ये चाललेल्या दोन संघर्षामध्ये एक परंपरा आहे, तुल्यबल असे संघर्ष. एका बाजूला सत्ताधारी प्रस्थापित आहेत, सत्ता बळ आहे, संपत्तीचं बळ आहे, शिक्षणाचं बळ आहे, अधिकाराचं बळ आहे, धर्माचं बळ आहे आणि याच्यापैकी काहीच नसलेलं दुसऱ्या बाजूची सर्वसामान्य उघडी नागरी माणसं आहेत. आणि ही चारावकापासून गौतम बुद्धापासून सतत संघर्ष करत राहिलेले, सतत भांडतच राहिलेले आहेत बरं का लक्षात घ्या. आणि तो संघर्ष आज पातळ करायचं काम चाललं. मी वाटेने येताना स्वस्त झालो, त्या ठाण्यातनं निघालो मी येताना. आज जरा मी तिकडे होतो बरं का सुशला, आणि मोठे मोठे पोस्टर बघितले मी. कोणीतरी महाराष्ट्र भूषण झालाय नवीन आज काहीतरी, काहीतरी 2-4 दिवसापूर्वी कोणीतरी प्रवचनकार दादा धर्माधिकारी नावाचे, त्यांना महाराष्ट्र भूषण असं काहीतरी पदवी दिली आणि सगळ्या रस्त्याला पोस्टर पोस्टर. मी चौकशी केली कशासाठी बाबा हे? म्हणजे हे आपल्या शिष्याला आज्ञा करतात की रस्ते स्वच्छ करा. तर ते काय करतात? ते काय करतात? ते प्रवचन करतात,
ते सगळे साधन उपभोगतात, लोकाला पाण्याचा बुडबुडा आहे असं म्हणून सांगतात, लोक धरू नको म्हणून सांगतात, अंगावर सोन्या नाण्याचे दागिने मढवतात, मोठ्या ऐटीमध्ये हिंडतात, पाय लावतात आणि प्रवचन करतात, तर पुन्हा लोकाला सांगतात स्वच्छ करा स्वच्छ करा. अरे गाडगे बाबा हात स्वच्छ करणारा, हातामध्ये खराटा घ्यायचा, खेड्यात गणपतीच्या मारुतीच्या मंदिरापुढचा रस्ता झाडायचा, पाणी शिंपडायचा, माणसं विचारायची काय कोण आहे हा वेडा, काय करायला लागलाय, काय करायला लागला. बाबा सांगायचे की ते एका बाबाचं संध्याकाळी कीर्तन आहे, ह्याला महाराज म्हणतात, नाव न सांगणारा गावात ज्या दिशेनं आला त्या दिशेनं येऊन गावातून बाहेर जाताना दुसऱ्या दिशेनं जाणार, आपली ओळख परिचय न ठेवणारा तो महाराज असतो. आणि हे कसले भूषण झाले, हे कसले महाराज झाले, आता सत्ते चाललेले आहेत, कोणते तो लाख लाख रुपयाचे सत्ते, माणसं बोलायला लागलेले काही पर्यायच दिला ना आपण त्यांना. त्या स्त्रिया घरामध्ये काम करून करून थकल्यात, त्यांना ऐकायला काही द्यायला मिळत नाही, आपण काही बोलत नाही त्यांना, आपण काही सांगत नाही. नुसतंच आपण म्हणतो की तिच्या हाती पाळण्याची दोरी जगाचा उद्धार करी, आणि ते मग ते अशा सगळ्या बाया जातात सत्संग म्हणे, सत्संग बरं का, सत्संग चाललाय सुनी बाया बरोबर लोक येतात सत्संगाला, त्यांना खूप ठिकाणी मी चौकशी केली काय सांगतात त्या सत्संगामध्ये, तर तुम्हाला चांगलं वागा म्हणून सांगतात. मग आता पानसरे काय वाईट वागा म्हणून सांगत होते का, हे बाबा काय वाईट वागा म्हणून सांगत होते का, बसा नाही पाहिजे की नाही, म्हणजे ते चांगलं वागा म्हणून सांगताय. फक्त सत्संग आहे, तो सत्संग आहे, म्हणजे सगळ्या अंगाला कळवंडून टाकणारी व्यवस्था, मोठी ग्रासणारी व्यवस्था आज आपल्याकडे उभी आहे. आणि हा निकराचा लढा आहे बरं का, लक्षात घ्या निकराचा लढा आहे. इतिहास शिकवायला फक्त भाग शिल्लक राहील, दीडशे वर्ष जेव्हा पाठ प्राणाची बाजी राहून आदिवासीपासून कामगारापासून विद्यार्थी महिलांना संघर्ष करून रक्ताची पाठ वाहून या देशाला जे स्वातंत्र्य मिळालंय, ते स्वातंत्र्य आज धोक्यात आलेलं आहे. स्वातंत्र्य काही शांततेच्या मार्गाने आलेलं नाही, विचार परिवर्तन होऊन मिळालेलं नाही, सरकार फिरून फिरून मिळालेलं नाही, ते संघर्षाने मिळालेलं स्वातंत्र्य लक्षात घ्या. आणि दीडशे वर्षाचा हा संघर्ष आहे, हा उल गुलाल आहे जनतेचा, आणि हा दीडशे वर्ष चाललेल्या संघर्षातून मिळालं हे स्वातंत्र्य. आणि ते स्वातंत्र्य आपण पणाला लावायला लागलोय, ते स्वातंत्र्य आपल्या हातातून सुटायला लागलंय, आणि आपण गप्प बसायला लागलोय. आपण म्हणजे असं आजूबाजूची परिस्थिती आहे, आपण गप्प बसायला लागलोय. आणि म्हणून पानसरे यांचं आपण या ठिकाणी स्मरण करतोय, पांडुळे यांचं स्मरण करतोय. साध्याच माणसात ते ताकद असते. त्या सुरेश भटाची कविता माहित आहे आपल्याला की नाही, हा थोर गांडुळांचा डोंगी जमाव नाही, साध्याच माणसाचा एल्गार येत आहे. एल्गार आणणारी माणसं साधी असतात, लहान असतात, कष्टकरी असतात, राबणारे असतात, झिजणारे असतात, बरं का लक्षात घ्या. बाबासाहेबांनी एका ठिकाणी सांगितली क्रांती कोण करतो, कोण करतो क्रांती, एखादा टाटा अंबानी बिर्ला क्रांती करत नाही, एखादा योगी उत्तर प्रदेशात असू द्या तर मध्य प्रदेशात असू द्या, योगी देखील क्रांती करत नसतो. क्रांती कोण करतो, तर जो राबणारा हात असतो. त्यासाठी बाबासाहेब उदाहरण देत आहेत की गारगुटीचे दोन खडे ते आपल्याच ठिकाणी पडले, ठिणगी उडत नसते, ठिणगी उडवायची असेल तर खड्यावर खडा घासावा लागतो, आणि खड्यावर खडा घासणारा हात हा कष्टकऱ्याचा असतो, आणि तो कष्टकरीच क्रांती करत असतो. जगाचा इतिहास हा कष्टकऱ्यांनी क्रांती केलेला असाच इतिहास आहे. आईत बसून क्रांती केलेली नाही, प्रवचन करणाऱ्यानं क्रांती केलेली नाही, जगाचा इतिहास क्रांती करणं असाच आहे. क्रांती अशीच होत असते, आत्तापर्यंत झालेल्या सगळ्या क्रांत्या ह्या रक्ताच्या पाटातून झालेल्या क्रांती आहेत. आणि हे वाया घालू द्यायचं का आपण सगळं, हा आपल्या पुढचा प्रश्न आहे, हा आपल्या पुढचा प्रश्न आहे, आपल्या पुढच्या पिढीचा प्रश्न आहे. ते सगळं आपल्या सभोवताली घडत असताना मुख साक्षीदार व्हायचं का आपण ह्या सगळ्या व्यवस्थेच. काही म्हणतायत माणसं, काहीही म्हणतायत, चेकाळीत सगळी त्या सोशल मीडियावरची माणसं, स्त्रियाची बदनामी करतायत, कोणाच्या कपड्यावर चर्चा करतायत, कोणाच्या कपड्यावर टिकली नाही म्हणून चर्चा करतायत. आता तो किती वयस्कर माणूस, तो नाव तर काही वेगळं होतं पण फसवायला नाव निराळ घेतलं त्यांनी, संभाजी भिडे झाला. तर या संभाजी भिडे नावाचा काही संबंध नाही बरं का, तो ते झाले संभाजी भिडे. आणि ते काय म्हणायला लागले, ए पोरी तुझ्या कपड्यावर टिकलेले टिकलेला, अरे तुला खायची काय म्हणतात ठेव टिकलीची, तू संभाजी महाराज आहे, संभाजी भिडे आहेस तू, तू काय काम करायला निघालाय, लोकांच्या डोक्यामध्ये काय भरवायला निघालाय. करमकरांच्या सारखे दादांच्या सारखे या कष्टकरी जनतेतनं झालेले नेते
बसले, काही जण बसले असतील खुर्चीवर, काही जण खुर्चीवर पासून खाली आले असतील, ते तिकडे बसत आहेत, परंतु त्यांची सगळी माणसं ह्या बेहोश झालेल्या लोकांच्या नादी लागलेले आहेत ही व्यवस्था लक्षात घ्या. नुसतं आपल्याला मतं मिळत आहेत म्हणून आपलं सगळं चांगलं चाललं असं समजायचं कारण नाही, हे समजायचं कारण नाही. त्यांनी हे पण आतापर्यंत राज्य चालावं आणि ते राज्याचे मुख्य आपण व्हावं असा हा प्रवृत्तीचा इतिहासच नाही. ही प्रवृत्ती म्हणते राज्य कुणी बी करा पण आमच्या मर्जीनं चाला. पुढे असं काय एकनाथराव पुढे असू द्या पण पाठीमागचा देवेंद्रजी कमान खेचतो सगळं, हे लक्षात घ्या. कार्यक्रम आमच्या मर्जीनं चाला, राज्य तुम्ही बसवा पण पेशवे आम्हीच बसू. आम्ही सांगू त्या दिशेनं राज्य चाललं पाहिजे ही व्यवस्था. हा जातीचा प्रश्न नाही, हा ब्राह्मणाचा प्रश्न नाही. पानसरेंनी हा मुद्दा अत्यंत स्पष्ट केला चांगल्या शब्दात की महात्मा फुल्याची शिकवण म्हणजे ब्राह्मण ब्राह्मणेतर वाद नाही, ब्राह्मण्य आहे. आपण ब्राह्मण्याचा तिरस्कार करतोय आणि ते ब्राह्मण्य कुणाला म्हणतात की जो स्वतःला श्रेष्ठ समजतो दुसऱ्याला कनिष्ठ समजतो, जो दुसऱ्याकडून अपेक्षा करतो की तुम्ही मला वंदन करावं, जो दुसऱ्याकडून अपेक्षा करतो की तुम्ही मला समजावून सांगावं त्याला ब्राह्मण म्हणतात. आणि आता ब्राह्मण सगळ्या जातीत तयार झाले, अगदी दलितापर्यंत ब्राह्मण तयार झाले. तुम्ही लक्षात घ्या आता ब्राह्मण तयार करायचा कारखाना वेगळा जोरात सुरू झालेला आहे, ब्राह्मण सगळीकडे झालेले आहे. आपल्या माणसापासून तुटायचं, कष्टकऱ्यापासून तुटायचं, वर तोंड करून बघायचं खाली बघायचंच नाही, ही व्यवस्था ही ब्राह्मणी व्यवस्था आहे. आणि त्या व्यवस्थेला पानसरेंनी आपल्या सगळ्या आयुष्यामध्ये संघर्ष केलेला आहे. ते त्यांचा खून केला, ते आपण म्हणतो काय त्यांचं कोणाशी शत्रुत्व नव्हतं, कोणाचं वैर नव्हतं, कोणाची जमीन घेतली नव्हती, कोणाचे पैसे घेतलेले नव्हते, कोणाला फसवलेलं नव्हतं. काय केला खून? खून एवढ्यासाठी केला, लक्षात घ्या, की पांडे गोरख पांडे त्यांची कविता एक अलीकडच्या काळातली, ते काय म्हणतात की तुमच्याजवळ सगळं आहे, सत्ता आहे, संपत्ती आहे, सगळं बळ आहे, फिर भी हम सेवा करते, सगळं तुमच्याजवळ आहे, सत्ता संपत्ती धर्म सगळं तुमच्याजवळ, फिर भी तू हम सेवा. ते कशासाठी आम्हाला घाबरतात? त्यांना भीती वाटते की एक दिवस आम्ही त्यांना घाबरायचं सोडून देऊ आणि म्हणून ते आम्हाला भीती दाखवतात आणि म्हणून ते आमचा खून करतात. लक्षात घ्या, आपण भीतोय, आपण म्हणतो कशाला बोलावं, आपल्याला सरळ दिसतंय ह्याचा व्यवहार. पानसऱ्याच्या भाषेमध्ये सांगायचं झाला तर ते आम्हाला असं शिकवायचं, हे पुढं आलेला माणूस बदमाश आहे, गावाला लुटणार आहे, लबाड आहे, लबाड आहे तो, त्याची नजर चांगली नाही, तो जवळ येईपर्यंत आपण त्याला त्याची निंदा करत असतो. रस्ता असतो आपल्याला दुसरीकडे निघून जायचं, आपण जात नाही आणि जवळ आलो राम राम दादा म्हणतो, राम राम अण्णा म्हणतो, हे काय प्रवृत्ती आपली? ह्याच्यानं काय समाजातली ही दुष्प्रवृत्ती कमी होणार नाही. आणि म्हणून पानसरेंच्या या स्मृती पुरस्काराच्या निमित्तानं पागळ्यांना दिलेला पुरस्कार आहे, अण्णांना दिलेला पुरस्कार आहे, कर्मवीराच्या संस्थेतल्या एका सेवकाला दिलेला पुरस्कार आहे, की ज्या कर्मवीराच्या संस्थेची संस्थापिका असलेल्या लक्ष्मीबाईंनी म्हणजे लक्ष्मीबाई पाटलांनी अण्णा जेव्हा बाहेर होते आणि रेल शिक्षण संस्थेचा गुढीपाडवा हा महत्वाचा दिवस असतो आणि त्या दिवशी गोड गोड विद्यार्थ्याला खोल घालायची अशी त्यांची परंपरा होती दीर्घ काळाची. कर्मवीर अण्णा तर नाहीत आता घरात, मुलाला तर गोड खाऊ घातलं पाहिजे. शिक्षण तिथंच असतो ह्या काळजातलं, त्या काळजात घालायचं बरोबर शिक्षक असतो, नाही तर मग क्लास असतात सगळे की नाही, डॉक्टर व्हायचं का, इंजिनियर व्हायचं का, इतके हजार भरा तितके हजार भरा, चला डॉक्टर व्हायला. मी पुन्हा एकदा धाडसानं बोलतोय पण नम्रपणानं बोलतोय, आता आपल्याला अशा काळात आपण वावरत आहोत की समाजातले उच्च वर्ग होता आणि त्याने आम्हाला शिक्षण दिलं नाही आणि म्हणून आमचं नुकसान झालं असं म्हणायचा काळ आता राहिलेला नाही. बहुसंख्य संस्था चालक हे बहुजन समाजातले, बहुसंख्य संस्था चालक हे बहुजन समाजातले आहेत आणि शेकडा 90% शिक्षक हे बहुजन समाजातले आहेत. तेव्हा आता कोणाकडे तरी बोट दाखवायला आपल्याला जागा नाही. आता आपल्यावर आलेली ती जबाबदारी आहे, ती आपल्या पिढीवरची आलेली जबाबदारी आहे. मी सांगत होतो लक्ष्मीबाईंचं उदाहरण आणि दिवसाई सणाचा मलन आहेत त्यांनी स्वतः हे मला त्या नाव लिहू नये पण मला नाव लिहून घ्यावं लागतं त्याला की त्या चंद्रकांत पाटलांना सांगू इच्छित होतो कोणतरी आमदार आहे ना भाजपचं पुण्यातून निवडून आलेला त्या चंद्रकांत पाटलांनी वरत चर्चा केली परवा की बहुरावानं संस्था भीक मागून चालवल्या म्हणत भीक मागून चालव त्यांना जरा ऐकावं त्यांनी समजून घ्यावं त्यांनी वाचावं ह्याच्या अगोदरच एक उदाहरण सांगेल त्यांनी वाचावं
की जेव्हा साताऱ्याच्या एका संस्थेला एका ब्रँचला शाहूराजाचं नाव दिलं होतं तो कार्यक्रम होता त्या दिवशी महात्मा गांधी त्या ठिकाणी हजर होते साताऱ्याला. महात्मा गांधींनी भाऊराव पाटलांना विचारलं हो तुम्ही शाहू महाराजाचं नाव दिलं किती तुम्हाला पैसे दिले या महाराजांनी. भाऊराव पाटलांनी सांगितलं की त्यांनी मला पैसे देशे दिले नाही त्यांनी मला दिल दिला त्यांनी मला अंतकरण दिलं आणि ते अंतकरण घेऊन या मैदानामध्ये गोरगरिबासाठी उतरलं. हे तर चंद्रकांत पाटील कोल्हापूरचे होते आणि त्यांना माहित नाही विचारायला शाहू महाराजाच्या संदर्भात काय आहे. तर त्या लक्ष्मीबाईंनी आपल्या गळ्यातलं मंगळसूत्र विकून त्या दिवशी विद्यार्थ्यांना गोड जेवण दिलं हे कधी कळायचं आहे ना. ह्यांना कळणारच नाही हे कळण्याच्या वातावरणात आलेले नाहीत ना. हे ह्या कळण्याच्या वातावरणात आलेले नाही आणि त्यांना कळत नसलं तरी आपल्याला कळलं पाहिजे. त्यांना कळत नसलं तरी आपल्याला कळलं पाहिजे. आपण नुसतं असं म्हणून चालायचं नाही की आपला माणसांचा विचार त्यांना मान्य नव्हता म्हणून त्यांनी मारून टाकलं. माणसं काही समाजामध्ये असतात असं नुसतं म्हणून चालत नाही. काळ चोकावलेला आहे. काळ चोकावलेला आहे. लोकशाहीचा घास घ्यायला निघालेला आहे. आणि म्हणून मित्रांनो खूप बोलण्यासारखं आहे. माझ्या अगोदरही चिकार आपण ऐकत बसलाय. मी तुमचा फारच तुम्हाला त्रास देतो पण मला इतकंच म्हणायचंय की सुनील आणि त्यांच्या सगळ्या सहकार्यांनी पानसऱ्यांच्या नावाचा जो पुरस्कार ठेवलाय त्या पाठीमागे हेतूच त्यांचा असा आहे की पानसऱ्यासारख्या शरीराचा विचार समाजाच्या सगळ्या अंगात पसरावा. लोकांनी त्यापासून प्रेरणा घ्यावी त्यापासून स्फूर्ती घ्यावी. हे साहित्यामध्ये साहित्यामध्ये कुठल्या तरी महात्मा फुलांच्या साहित्यामध्ये सरस्वती नावाचं प्रकरण नाही बरं लक्षात ठेवते. महात्मा फुलेच्या साहित्यामध्ये सरस्वती नावाचं सर्व प्रकरणच नाही. भारत माता नावाचं प्रकरण नाही. भारत माता इथं या शेतात राबते इथं खुरपते इथं भांडी घासते इथं भाजी आणते ही भारत माता. ही कुठली आणली भरू जरी साडी नसलेली आणि सोन्या नाण्याचे अलंकार मधून चाललेली भारत माता ही भारत माता नाहीये. जरा या सगळ्या अफूमधून या सगळ्या मोहक पदार्थातून या सगळ्या गुंगीतून बाहेर यायचा काळ आहे आणि बाहेर आणण्याचं काम सुनील करायला लागलेले आहेत आणि पाडवे सारखे त्यांना चांगले कार्यक्षम असे कार्यकर्ते त्यासाठी भेटतायत. मी असं नाही म्हणणार किंवा तुम्ही लढत राहा आणि आम्ही बघत राहू असं काही नाही बरं का. तुम्ही लढत राहा तुमच्या बरोबर आम्ही राहू तुमच्या बरोबर आम्ही राहू नाही तर सगळ्यांनी उठायचं. पाडवे लढत राहा पानसरे आगे बरो आणि तुम्ही कुठे चाललाय माझा काही पत्ता नाही मला काय माहित नाही मी कुठं चाललो. तर बरोबरचा काळ आहे. मी थोडक्यात जाताना शेवटी वर्णन करी मला खूप सांगायचं पण नाही आता तुमचा अंत पाहत नाही अंत पाहत नाही. दोन मिनिट वेळ काढा की पानसरे दाभोळकर अशा सारख्या पुरुषाचं वर्णन करायचं असेल तर मला एक अशा पुरुषासाठी एक नारायण सुर्वेंची कविता आठवते तेवढं तुमच्या पुढे मांडतो आणि मी बसणार आहे. लहानशी कविता आहे. लहानशी कविता आहे. पानसरे कसे होते ही सांगणारी कविता. गौरी लंकेश कशा होते ही सांगणारी कविता. दाभोळकर कसे होते हे सांगणार नावं नाहीत त्यांची त्याच्यामध्ये दिले पण ते कसे होते ही माणसं. तर ते काय म्हणते कविता काय म्हणते नारायण सरोवरची की झूट बोलून जिंदगी कुणालाही सजवता येते. झूट बोलून जिंदगी कुणालाही सजवता येते आम्हालाही अशी अवतणे आली नाहीतच असे नाही. आम्हालाही खूप आज निमंत्रण आली की बोला की जरा झूट. मग अशीच कुणीतरी म्हटलं की आयुष्यभर महोत्सव काढताय काहीच निवडून येत नाही का नाही आयुष्यभर मोर्चे वाटतं निवडूनच काही येत नाही. जर आम्ही बोललो ना झूट आम्ही जर आमंत्रण स्वीकारलं तर आम्हाला मिळेल की एखादं लहानसं कुठलं तरी खुर्ची पद आहे की नाही. झूट बोलून जिंदगी कुणालाही सजवता येते आम्हालाही अशी आमंत्रणे आली नाहीतच असे नाही. असे कित्येक हंगामशीर घालत गेले दारावरून असे कित्येक हंगामशीर घालत गेले दारावरून शब्दानी डोळे वर करून बघितलं नाही असं नाही. आम्ही माणसात आम्हालाही वाटलं पण बघितलं पण आणि पुन्हा नियंत्रणात आलं. शब्दाचा अर्थ तुम्ही दडवावा. जो लढा चाललाय ना आज की शब्दाचा अर्थ एकीकडे दडवणारी मुठभर माणसं आहेत आणि बाकीची माणसं गुंगी होऊन बहिरी होऊन ऐकायला लागलेले. शब्दाचा अर्थ तुम्ही दडवावा आणि आम्ही मात्र टाळ खुटावे असे सांगणारे महाभाग भेटले नाहीत असे नाही. असे भेटलेत महाभाग. इथं नाक्या नाक्यावर विमान विकत घेणारी दुकानं नाक्या नाक्यावर. चला बोला चालले चालले झालं संपलं एवढी पाहिजे काय बोला किंमत बोला तुमची. नाक्या नाक्यावर दुकानं इकत विमान विकत घेणारी दुकानं तिथं महाभागाची गर्दी नाही असं नाही. तिथे बी महाभाग जमलेले आहेत. अशा बेइमान उजेडात एक वाद जपून नेताना कधी अडखळलं नाही कधी पडलं नाही असं नाही.
तर एवढी जी पानसरेंच्या व्यक्तिमत्वाची कहाणी तुमच्यापुढे सांगतो. तुम्ही उठून गेलेलं माझ्या लक्षातच नाही. पानसरे आपल्या डोक्यात शिरला, मी बोलत राहिलो तुमच्यापुढे. कारण असंच असतं. तर आता मी पुन्हा एकदा सगळ्यांचे संयोजकाचे आभार मानतो, धन्यवाद देतो त्यांना. तुमचेही आभार मानणार आहे कायवा पुढे. तुमचेही आभार मानतो, तुम्हालाही धन्यवाद देतो. आणि पाडव्यांना म्हणतोय की माहेरची खून राहू द्या लक्षात, कायमच्या अंतकरणात जपत आहे. धन्यवाद सर, पुनश्चेकवार धन्यवाद आणि आभार. अंतकरणात लवकरच आपण अध्यक्षीय समारोपाकडे बघा. आणि आपला सर्वांना नम्रतेची आहे. मी पाहुणा म्हणून आलो, मी बोलतोय इथे. तर काय लक्षात घ्या जरा. तर तुम्हाला जे काही माहेरचा ठेवा मिळाला तो ठेवा, राहू द्या, जपून ठेवा. आणि कधीतरी आपण काढा आमची. एवढं बघून मी आपली रजा घेतो. धन्यवाद. यानंतर आपण अध्यक्षीय समारोपाकडे वळत आहोत. तत्पूर्वी रयत शिक्षण संस्थेच्या वतीने आपण आदरणीय पांडुरे मामा यांचा सन्मान करत आहोत. रयत शिक्षण संस्थेचे विभागीय अधिकारी कनेरकर सर, प्राध्यापक तोकळ सर, प्राचार्य काळे सर हे सत्कार करत आहेत. मी आपल्याला आमंत्रित करते आणि अध्यक्षीय समारोप आपण करणार आहोत. आपल्या सर्वांसाठी महत्वाची सूचना आहे की आपल्याला त्या कार्यक्रमानंतर जेवणाची व्यवस्था आपल्यासाठी केलेली आहे. तर आपण सर्वांनी त्याचा लाभ घेतल्याशिवाय कोणीही जाऊ नये. सत्कार शेवट करायचं. रयत शिक्षण संस्थेच्या वतीने या ठिकाणी सत्कार होत आहे. त्याचबरोबर महानगर बँक यांच्या वतीने सुरेश डोमे हे मामांचा सत्कार करत आहेत. त्याचप्रमाणे अपंग शाह टाकळी डोकेश्वर यांच्या वतीने झावरे सर या ठिकाणी मामांचा सत्कार करत आहेत. पारनेर मित्रमंडळाच्या वतीने सुद्धा या ठिकाणी मामांचा सत्कार होत आहे. मराठा पत्रकारांच्या वतीनेही या ठिकाणी मामांचा सत्कार होत आहे. इतर सत्कार आपण अध्यक्षीय समारोपानंतर घेणार आहोत. तर आपल्या सर्वांना विनंती आहे अध्यक्षीय समारोपासाठी आदरणीय कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय कॉपरे बाबा यांना मी बोलण्याची विनंती करते. सत्काराच्या नंतर अरे बाईकची मानसिकता तुटत तुटत दिली आहे आणि आता सत्कारची वेळ झाली. मला असं जेव्हा करायची भाषण लागली भाषण लागल्याच्या नंतर मी जेव्हा बोलायला येतो तेव्हा एक पुरुष हातात डोके मला त्याचा विकास काही जात नाही. म्हणून मी असं म्हणालो काय होता तरी तो म्हणा नाही तुम्हाला कुणी आणलं ते सांगा. आपल्या सर्वांना पांडुरे मामांनी सुरुची भोजनाची व्यवस्था
जमिले आहेत. सर्वांनी भोजन केल्याशिवाय जाऊ नये. शब्दरंग साहित्यिक परिषद महाराष्ट्र राज्यामध्ये काँग्रेस मोहीम भाई भालसरे स्मृती प्रबोधन पुरस्कार वितरण सोहळा या कार्यक्रमाच्या निमित्ताने हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी उपस्थित झालेले माननीय लांजे पांडुरे मामा यांनी हा पुरस्कार स्वीकारला. त्याबद्दल त्यांचे शब्दरंग परिवाराच्या वतीने मी हार्दिक आभार व्यक्त करतो. त्याचप्रमाणे माननीय आमदार सल्लाम भैया जगताप या कार्यक्रमासाठी मुद्दा उपस्थित राहिले. त्यांचंही या ठिकाणी शब्दरंग परिवाराच्या वतीने हार्दिक आभार व्यक्त करतो. माननीय प्राध्यापक शिशिलाताई मोराळे ज्येष्ठ साहित्यिक, प्राध्यापक काँग्रेस दालाजी खोंबळे सोलापूर, साहित्यिक आणि विचारवंत माजी आमदार दादाभाऊ कळंबकर, आणि संयोजन समिती असणारे संपूर्ण शेतकरी परिवारासाठी सर्वांचे आभार व्यक्त करून या ठिकाणी सर्वांना पुन्हा एकदा पांढरे मामाच्या वतीने हार्दिक अशी विनंती करतो की कोणीही जेवणाशिवाय जाऊ नये. पांढरे मामांनी आपल्यासाठी सुरुची भोजनाची व्यवस्था ठिकाणी केली आहे. त्यांचा निरोप या ठिकाणी आणि अध्यक्षाच्या पदावर हा कार्यक्रम या ठिकाणी संपला. असे जाहीर करतो. धन्यवाद. इकडे पहा सगळे. हो चालू सर. थांबा जरा वेळ. दोघं थांबते राय मंत्री. समोर पाहा समोर सगळे फोटो आले. समोर
हाँ सर पाठवतो ना वाढदिवसाला असते पुरस्कार यांचा आहे मामा एनी टाइम इट्स
मामा इकडे बघ सर